अतुल परचुरे यांनी आयुष्यभर दुसऱ्याला हसवलं दुसऱ्याला आनंद देण्याचा प्रयत्न केला सतत पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता पण त्या माणसाला मात्र जे दुःख भोगायला लागलं होतं ज्या वेदना झाल्या होत्या जो त्रास झाला होता तो शब्दामध्ये सांगता येणार नाही असं मरण वैर्यालासुद्धा येऊ नये असा दुर्दैवी शेवट या अभिनेत्याचा झाला होता आणि आज त्यांच्याबद्दलच आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत महाराष्ट्राचा देखना चेहरा म्हणजे कोकण आणि कोकणामधील गुहागर गुहागर या ठिकाणचं खालचा पाठ हा भाग आहे त्या भागामध्ये दत्तात्रय परचुरे नावाचे ग्रहस्थ राहत होते खाऊन पिऊन सुखी अशा पद्धतीनं यांचा हा परिवार होता पुढं दत्तात्रय परचुरे जे आहेत ते गुहागर सोडून कामाच्या निमित्ताने शिक्षणाच्या निमित्ताने मुंबई या ठिकाणी स्थायिक झाले त्यामुळं मग त्यांनी गुहागरचं त्यांचं जे घर होतं ते घर विकलं आता दत्तात्रय परचुरे हे मुंबईमध्ये आले मुंबईमध्ये राहायला लागले आणि त्यांना एक मुलगा झाला त्यांचं नाव ठेवलं भरत परचुरे आणि त्यानंतर भरत परचुरे हे सुद्धा लहानाचे मोठे झाले त्यांचंही लग्न झालं आणि त्यांना मुलगा झाला त्यांचं नाव ठेवलं अतुल परचुरे अतुल परचुरे म्हणजेच अभिनेता अतुल परचुरे आणि यांना एक बहीण होती त्यांचं नाव आहे नंदा अतुल यांचं लग्न सोनिया यांच्याबरोबर ते झालेलं होतं आणि यांना सखील नावाची एक मुलगी आहे तर अशा पद्धतीनं यांचा हा परिवार आहे आता अतुल परचुरे जे आहेत ते गुहागर या ठिकाणी अनेकदा येत होते कारण ते त्यांचं मूळ गाव होतं मूळ घर होतं मूळ ठिकाण होतं कोकण आणि अन्नपूर्णा हॉटेल हे त्यांचं जेवणाचं आवडतं ठिकाण होतं अतुल यांना नेहमी वाटायचं की आपली नाळ कोकणाशी जुळलेली आहे आणि त्यामुळे कोकणामध्ये आपल्याला काहीतरी आपलं असलं पाहिजे अस्तित्व असलं पाहिजे आणि त्यामुळे त्यांनी गुहागर तालुक्यातील मॅंगो व्हिलेज या बंगलो प्रोजेक्टमध्ये एक बंगला घेतलेला होता तर अशा पद्धतीनं त्यांची एक वैयक्तिक माहिती परिवाराबद्दलची माहिती समोर येते आता अतुल यांचं बालपण जे आहे ते एकोणीसशे शहात्तरचा सुमार होता त्यावेळेस दूरदर्शनवरती किलबिल नावाचा एक कार्यक्रम लागायचा त्याच्यामध्ये एकदा अतुल यांचे वडील जे आहेत ते अतुल यांना दूरदर्शनच्या स्टुडिओमध्ये घेऊन गेले होते आता यावेळेस अतुल दादरच्या बालमोहन शाळा जी आहे त्या थे, ठिकाणी शिकत होते घरी नाट्यछटा वगैरे पाठांतर करणं आणि ते त्यांना ते आवड असायचे लहानपणापासून उपजतच अभिनयाचा गुण त्यांच्यामध्ये होता आता इकडं स्टुडिओला निर्माते याकूब शहीद ह्यांची भेट झाली होती तेव्हा वडिलांनी त्यांना सांगितलं की माझा मुलगा जो आहे त्यालासुद्धा काम करायची इच्छा आहे आणि तो सुद्धा चांगल्या पद्धतीनं नाट्यछटा वगैरे करतो आहे त्यावेळेस मग याकूब सरांनी अतुल यांना सांगितलं की बाबा तू काहीतरी सादर करून दाखव त्यावेळेस आता यांच्या उपजतच गुण होते आणि त्याच्यात नाट्यछटा तोंडपाठ होत्या त्यामुळे त्यांनी अतुल यांनी त्या नाट्यछटा त्यांना दाखवल्या ऐकून म्हणजे अभिनय करून दाखवला त्यांचं सादरीकरण जे आहे ते त्या ते निर्मात्यांना आवडलं आणि मग त्यांनी अतुल यांना विचारलं छोट्याशा त्या बाळामुलाला विचारलं की आज संध्याकाळी किलबिलच्या कार्यक्रमात लाईव्ह शो आपण करणार आहोत तर तू काम करशील का आता आपल्याला संधी मिळते आहे आणि जिथं संधी मिळेल त्या ठिकाणी काम करायचं असं म्हणजे बालपणापासूनच तो विषय होता त्यामुळे ते त्यांनी मांडोळवली आणि त्याच दिवशी संध्याकाळी ते टी व्हीवरती झळकले होते म्हणजे अशा पद्धतीनं अनपेक्षितपणे त्यांना संधी मिळालेली होती त्यानंतर अतुल इयत्ता पाचवीमध्ये असताना वर्तमानपत्रामध्ये एक जाहिरात आली होती सिनेमामध्ये काम करण्यासाठी लहान मुलं पाहिजे होती व्ही शांताराम यांच्या निर्मिती संस्थेकडून राजा राणी को चाह्ये पसिना या चित्रपटाची निर्मिती होत होती सुलभा देशपांडे या चित्रपटाच्या दिग्दर्शिका होत्या दादरच्या छबिलदास शाळेमध्ये सिनेमाचं ऑडिशन सुरू होतं आणि तिकडं अतुलजी गेले आणि सिनेमासाठी त्यांची निवडसुद्धा झालेली होती बालकलाकार म्हणून मोठ्या पडद्यावरती त्यांची या चित्रपटात एंट्री झालेली होती कलेची आवड होती त्याच्यामध्ये त्यांना संधी मिळाली होती त्याचबरोबर ते शाळेमध्ये अनेक कार्यक्रम व्हायचे त्या कार्यक्रमामध्ये सुद्धा अतुलजी भाग घेत होते आणि त्यांचे शिक्षक जे होते ते त्यांना प्रोत्साहन देणारे होते आणि त्यामुळे त्यांचा हा प्रवास आता सुरू झालेला होता सातवीमध्ये असताना त्यांनी बजरबट्टू हे बालनाट्य जे आहे त्याच्यामध्ये काम केलं होतं मुख्य नायक बजरबट्टू त्याची भूमिका अतुल यांनी केली होती साधारण शंभर प्रयोग त्या बालनाट्याचे झालेले होते आता या नाटकानंतर त्यांनी मराठी व्यावसायिक रंगभूमीवरती पाऊल ठेवलं शहजादा नाटक जे आहे त्याच्यामध्ये विक्रम गोखले यांच्याबरोबर त्यांनी काम केलं होतं आता याच काळामध्ये टिळक आणि आगरकर सारखं महत्त्वाचं नाटकसुद्धा त्यांनी केलं होतं यानंतर त्यांना टूर टूर आफलातून या नाटकामध्ये सुद्धा काम करायची संधी मिळाली होती आता ह्या टूर टूर किंवा आपल्यातून नाटकामध्ये संधी कशी मिळाली तर बऱ्याच वेळा काय व्हायचं की एखादा अभिनेता कुठल्या तरी प्रयोगाला नसायचा कोणाला तरी काहीतरी प्रॉब्लेम यायचा अडचणी यायचा पण अतुल यांना हे नाटक हे टूर टूर आपल्यातून ही नाटकं जी आहेत ती प्रचंड आवडत होती आणि त्यामुळे त्यांनी त्या ती नाटकं त्यांची पूर्ण पाठांतर असायचे त्यामुळे त्या एखादा कलाकार तिथं नसेल तर त्या ठिकाणी अतुल भूमिका करायचे नट नसला तरी पण सहनट नसेल तरीसुद्धा अशा पद्धतीनं ते भूमिका करायचे आणि त्यामुळे त्यांना अजूनच जास्त प्रसिद्धी मिळालेली होती आणि या सगळ्या भूमिका पाहून वासूची सासू या नाटकामध्ये किशोरचा रोल त्यांना मिळाला होता प्रवीण दळवी यांचं लिखाण आणि बरोबर होते दिलीप प्रभावळकर म्हणजे अभिनयाचं विद्यापीठ होतं त्या विद्यापीठाबरोबर ते अतुल यांनी काम केलेलं होतं अशा पद्धतीने अतुल अतुल यांची एक वाटचाल किंवा घोडदोड म्हणून आपण ती सुरू झालेली होती नाटक नंतर हिंदी मराठी मालिका सिनेमा हे सगळं चालू झालं आता एक विनोदी अभिनेता म्हणून अतुल परचुरे हे महाराष्ट्राला माहीत झाले होते त्यांच्यावरती आपण पाठीमागचा जो व्हिडिओ मी बनवला होता तो आपल्या चॅनलवरती डी एस डी मराठीवरती मी टाकलेला आहे त्याच्यामध्ये मी चित्रपटांबद्दल बोललो आहे मालिकांबद्दल बोललेलो आहे बा ज्या गोष्टी त्या व्हिडिओमध्ये बोललो नाही त्या गोष्टी मी या व्हिडिओमध्ये सांगतो आहे त्यामुळे पुनरावृत्ती करत नाही तर अशा पद्धतीनं त्यांचं वाटचाल चाललेली होती ते पाठीमागे जे सांगितलं ते सोडून हा दुसरा भाग आहे तर ज्याप्रमाणे आपण त्यांना विनोदवीर म्हणून बघतो त्याचप्रमाणे माझा होशेलना या मालिकेमध्ये त्यांनी खलनायकी भूमिका केली होती आणि ती भूमिकासुद्धा लोकांना आवडली होते आणि अतुल यांचं शेवटचं नाटक होतं सूर्याची पिल्लं म्हणजे सूर्याची पिल्ले आता या नाटकामध्ये या नाटकाचा शुभारंभ जो आहे तो अतुल परचुरे यांच्याशिवाय पार पडलेला होता सुबकची निर्मिती होती आणि या नाटकाचा शुभारंभ प्रयोग बारा सप्टेंबर रोजी ऑपेरा हाऊस जो आहे या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता यानंतर पुणे कोथरूड ठाणे या ठिकाणी शुभारंभांचे प्रयोग आयोजित करण्यात आले होते याच्यामध्ये पांडुवांना ही जी भूमिका आहे ती अभिनेते अतुल परचुरे करणार होते मात्र प्रकृतीच्या कारणामुळे डॉक्टरांनी त्यांना विश्रांती घ्यायला सांगितली होती आणि परिणामी अभिनेता सुनील बर्बे सुरुवातीचे काही प्रयोग पांडवांना म्हणून करणार होते आणि नंतर बाकीचे प्रयोग जे आहेत ते अतुल करणार होते मात्र जीवनाच्या रंगभूमीवरून त्या अगोदरच त्यांनी कायमची एक्झिट घेतलेली होती आता यांच्या जीवनातील अत्यंत दुःखद त्रासदायक आणि भयंकर काळ होता तो त्यांच्या आजाराचा होता त्यांना कर्करोग झाल्याचं निदान समोर आलेलं होतं उपचार सुरू झाले होते त्यांचा प्रत्येक क्षण हा दुःखमय होता त्रासदायक होता अतुल परचुरे यांनी त्यांच्या मुलाखतीमध्ये त्यांच्या सुरुवातीचे दिवस कसे होते याबद्दल सांगितलेलं होतं सुरुवातीच्या काळामध्ये प्रत्येक दिवस आधीच्या दिवसापेक्षा प्रचंड वाईट असा होता आणि येणाऱ्या दिवसाची भीती वाटत होती अशा पद्धतीनं त्यांचे पाय सुजलेले होते आणि सूज काय उसरत नव्हते म्हणजे स्टुलावरती पाय उचलून ठेवायचा तर त्यासाठी सुद्धा दुसऱ्या व्यक्तीची मदत लागायची एका खोलीतून दुसऱ्या खोलीमध्ये चालत गेले तरीसुद्धा त्यांच्या मित्रांना ती मोठी अचीवमेंट वाटायची अशा पद्धतीची त्यांची अवस्था होती त्या काळामध्ये ते रात्री जर अकरा वाजता झोपले तर सव्वा अकराला त्यांना जाग यायचे आणि त्यानंतर रात्रभर ते जागे असायचे आणि मग घराच्या खिडकीतनं सिलिंग बघ त्यानंतर सिद्धिविनायकचं मंदिर बघ त्यानंतर रस्त्यावरील ट्रॅफिक बघ अशा पद्धतीनं त्यांना तर म्हणजे असे त्यांच्या मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितलं की बारा वाजता ट्रॅफिकचा येणारा आवाज कसा असेल एक वाजता कसा दोन वाजता कसा तीन वाजता कसा हे सगळं त्यांना पाठ झालेलं होतं की ते फक्त आवाजावरून ओळखायचे आता किती वाजले असतील त्यांना कर्करोग झाला हे भयंकर सत्य त्यांनी स्वीकारलेलं होतं आणि मानसिकदृष्ट्यासुद्धा ते तयार होते आत पण काम त्यांना नंतर आता आजारी पडले त्यानंतर ते काही काळ काळानंतर त्याच्यातनं सावरले होते सुद्धा पण ते प्रचंड चिंतेमध्ये होते कारण त्यांना इंडस्ट्रीमध्ये काम मिळत नव्हतं एकीकडं त्यांचं उत्पन्न थांबलेलं होतं दुसरीकडे प्रचंड खर्च सुरू झालेला होता आणि काही प्रमाणामध्ये त्यांनी मेडिक्लेम काढलेला होता आणि बचतसुद्धा होती त्याच्यामुळे या कठीण परिस्थितीमध्ये त्यांना चांगल्या पद्धतीनं जीवन जगता आलेलं होतं आता या सगळ्या गोष्टीमध्ये कुटुंबानंसुद्धा त्यांना प्रचंड साथ दिली होती म्हणजे नशीब लागतं असं कुटुंब असण्यासाठी म्हणजे त्यांना जी आई होती त्या आईचं असणारं जीवापाड प्रेम त्यानंतर मुलीनं के मुलीनं घेतलेली काळजी बायकोनं घेतलेली काळजी म्हणजे आई पत्नी आणि मुलगी या तिघींनीही अतुल यांची प्रचंड काळजी घेतली होती प्रचंड त्यांना साथ दिलेली होती त्याचबरोबर इंडस्ट्री आणि इंडस्ट्रीच्या बाहेरसुद्धा त्यांचे अनेक मित्र होते आणि मैत्रिणी होत्या त्यांनीसुद्धा धीर दिलेला होता आणि प्रत्येक मदतीला ते धावून अस धावून यायचे किंवा तयार असायचे तर अशा प्रकारचे मित्र होते अशा प्रकारे घरातली लोकं होती सगळ्यांनी त्यांना साथ दिलेली होती पण आता याच्यातनं अतुलजी सावरलेसुद्धा होते ते पुन्हा कामाला लागतील पुन्हा रंगभूमीवरती येतील आणि पुन्हा लोकांना खळखळून हसवतील असं सगळ्यांना वाटत होतं पण पन अचानकपणे त्यांचा आजार बळावला त्रास व्हायला लागला आणि हा कलाकार आपल्याला कायमचं सोडून गेला नाटक संपण्याच्या अगोदरच त्यांच्या जीवनाच्या नाटकाचा पडदा पडलेला होता